नमस्कार, आज आपण मस्त मुंडी भुजायला लावलेली आहे. ती ही चुलीवर छान अशी मस्त भुजून घेऊया. आधी तशी भाजून घेतलेली आहे. मस्त अशी चुलीवर भुजून झालेली आहे. आता ती साफ करून स्किन काढायची आहे त्याची, काळी व्हायची. कापायला लावले कान, थोडेसे भाजायचे आहे त्याच्यात. म्हणजे कापायला लावले गरम असेल ना, थंड झाल्यावर कापायला. कान भाजायला ठेवलेले आहेत. आता कान थोडेसे कच्चे आहेत. त्यातच आपण कांदे पण भाजून घेऊया. मस्त चुली जे कोळशे असतात त्याच्यावर भाजून घेऊया. त्याचा स्वाद छान लागतो. म्हणून त्या आधी आपण कांदे भाजून घेऊ. त्याच्यावर आग पेटते. मग त्याची स्किन काळी काळी काढून घ्यायला लावले. मस्त तारीने जी आपण भांडी घासायची तार असते त्याच्याने. स्वनाला दात पाहिजे का? नाही. स्वनाला दात पाहिजेत म्हणून ती उभी आहे इथे बघायला कसं करतात ते. ना स्वना पहिल्यांदा बघत असेल ना. मस्त स्किन काढून घेतात. मस्त साफ झालेली आहे छान अशी. आता ती कापून घेऊया आपण. मस्त पैकी काय तुला काय दिला अन्नाला सगळा कांदा पण भाजून झालेला आहे. तो काढून घेते. थंड झाल्यावर ते वाटण करूया आपण. मस्त असं कापून घेतलेली आहे. हा आहे ब्रेन म्हणजे मेंदू. छान अशी मस्त कापून घेतलेली आहे. आपण त्याची भाजी बनवूया. आता आपण वाटण करूया. त्याच्यासाठी मी इथे एक टमॅटो, हा भाजलेला कांदा, मिरची आणि कोथिंबीर, थोडासा आल्याचा तुकडा, आल्याचा तुकडा आहे तो मी छान असा वाटून घेणार आहे. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. तुम्हाला टमॅटो पण भाजून घ्यायचं असेल तर भाजून घेऊ शकता. छान असा. आता आपण इथे सगळे मसाले घेतलेले आहे कारण चूल आहे ती थोडीशी मागे आहे. त्याच्यामुळे मी इकडनं सगळे किचनमधून मसाले घेऊन जाणार आहे. मग ती चुलीवर मुंडीची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मीठ 3 ते 4 चमचे लाल मसाला म्हणजे हा घरचा मसाला आहे, कश्मीरी मिरची पूड, धना पावडर आणि हळद आणि हे कांदा, टॅमॅटो, आलं, लसूण, मिरची ह्याची पेस्ट आहे. थोडंसं भरटसर केलेलं आहे, छान लागते. आणि इथे खोबरं पण मी भाजून घेतलेलं आहे. ते मी ग्रेट करणार आहे फक्त आणि मग वाटून घेणार आहे. तर चला तर आपण आता भाजी बनवायला स्टार्ट करूया. तीही चुलीवर मुंडीची भाजी ही थोडीशी तिखट असते त्याच्यामुळे मी मसाला थोडासा जास्त घेतलेला आहे. तुम्हाला असं वाटेल की मसाला एवढा, तर ती थोडीशी तिखट असते त्याच्यामुळे मसाला, तेल हे सगळे पदार्थ त्याच्यात जास्त असते. त्याच्याशिवाय त्याला चव येत नाही. तर आपण मस्त टोप ठेवलेलं आहे मोठं आणि त्याच्यात आपण भरपूर तेल घालूया. जरा जास्तच आता तेल घातलेलं आहे. वरती पाणी ठेवायला लागल ना. वंडा ताटे स्मितल, स्मितल का स्वना पक्कड आण, पक्कड पकडायला. मी नको खडका नको. तेल तापले मस्त वाटण घालूया पूर्ण छान असं. 2-3 मिनटं ह्याच्यावर मस्त तेलावर परतून घ्या. जेवढं परतणार तेवढं चांगलं होईल. ते जसं की आपण कांदा वगैरे भाजून घेतला, फक्त टॅमॅटो नाही भाजून घेतलं. राहणार आहे का ताट? लाल का सफेद? लाल वाला नहीं मोड़े. पर मोड़ का नहीं है ना.
मोठी काठी घेतली. आधी मुंडी घाली. बटाटा नंतर घालायचा, थोडीशी शिजल्यावर घालून हाफ कुक झाली की मग बटाटा घालू. आणि आता आपण याच्यात पाणी घालून देऊया. थोडस पाणी दे आंबे. आटावर पाणी ठेवलेलं आहे, मस्त शिजून घेऊया. आता आपण मस्त याच्यात अर्ध शिजल्यानंतर बटाटे टाकूया. पूर्ण शिजून घेऊ. अमितने टाकले. आता आपली भाजी झाली अशी बघूया. छान अशी ताट काढते मी खाली. शिजलेली आहे. आता आपण त्याच्यावर खोबरं भाजी टाकूया. हो आली. आता आपली भाजी झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही भाजी शेअर करा.